नमस्कार मित्र मित्रांनो, आज आपण अंडा मसाला बघणार आहोत। त्यासाठी मी 3 अंडी उकडून घेतलेली आहेत, थोडंसं मसाला घेतलेला आहे, हळद आहे, मीठ आहे चवीनुसार, थोडीशी धना पावडर घेतलेली आहे। आता मी अंडा मसाला कसा करायचं ते दाखवणारच आहे। हे बघा, इथे मी आता अंडी बारीक कापून घेतलेली आहे, मध्ये छानशी गोल करून घेतलेली सगळ्या। आता त्याच्यावर असं मसाले पण टाकूया। इथे बघा, आपण अंडीची छानशी कापून घेतलेली आहेत, गोल अशा चकट्या करून घेतलेल्या आहेत। आता मी त्याच्यावर मसाला भरभरून घेणार आहे। इथे बघा, आपला छान मसाला लावून झालेला आहे। तेल टाकून घेतलेलं, थोडंसं तेल आपलं आलेलं आहे। छान असे ते अंडी पूर्ण घ्यायचे, सगळं पूर्ण तेल आलेलं आहे आपलं। आता या अंड्याचे तिचे त्याचे फ्राय करून घेऊया। छान लागतं ते, पण भाकरी बरं चपातीवर खाल्ले ना सुंदर लागतात। एकदा तुम्ही लिंबू पिळू शकता, पण मी आता काही नाही पिणार, मी असं साजेस करणार आहे। ह्याच्यावर तुम्ही लिंबू पिळू शकता, तुम्ही साजेस करणार आहे, कोथिंबीर पिळू शकता, पण मला साधं सगळं खायचं आहे। त्यांचं मसाला आणि मिठाचा सगळं छान असं स्वाद येतो, त्याच्यामध्ये खूप चवीला छान लागतात ते। एकदम लिंबू परतवायचे आहे, खालीवर करून घेऊया। जास्त तेल वापरायचं नाही आहे, थोडंसं तेल वापरायचं आहे। छान लागतं, नुसतं खाल्लं ना आता डिशमध्ये घ्यायचं, चमच्याने खूप सुंदर लागतं ते खाल्लं की। असंही नुसतं खायला छान लागतं। परतून घ्यायचं व्यवस्थित खालीवर करून, एकदम नुसतं परतवायचे आणि ते नुसतंच खाल्लं ना तरी खूप सुंदर लागतात डिशमध्ये घेऊन। तर चपातीबरोबर खाल्लं, भाकरीबरोबर खाल्लं तर खूप सुंदर लागतात हे। कोथिंबीर पिळू शकता, लिंबही पिळू शकता, काही हरकत नाही, लिंबाचा रस पिळू शकता छान की। पण मी नुसतंच करणार आहे, मला असंच आवडतं। मी काढून घेणार आहे आणि सजून दाखवत आहे तुम्हाला। इथे बघा, आपला अंडा मसाला तयार झालेला आहे, ते छान दिसतोय बघा। साधी सोपी, अगदी सोप्या पद्धतीने केलेला आहे, जास्त साहित्यही लागत नाही आणि एकदम सुंदर लागते ही खायला। नाश्त्यासाठी केले तरी चालेल, चपातीबरोबर भाकरीवर नक्कीच खा आवडत असेल तर, आणि नुसतंच खाल्लं तरी खूप छान लागते ही रेसिपी। तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपीला, आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा मला तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।